दक्षिण महाराष्ट्राचा नंबर. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा की आता जे पाऊस येणार आहे 27 सप्टेंबर पासून, म्हणजे 27 सप्टेंबरला पूर्व विदर्भात पाऊस सुरू होणार आहे. तो पाऊस तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो, नागपूर जिल्हा, वर्धा, तसेच अमरावती या भागामध्ये पूर्व विदर्भातल्या जवळपास 6 जिल्ह्यांमध्ये पडणार आहे. त्याच्यानंतर तो पाऊस यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, तसेच अकोला, वाशिम, तसेच परभणी, जालना, औरंगाबाद, तसेच तो पाऊस तसाच म्हणजे हे लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, तसेच नगर जिल्ह्यात म्हणजे हा पाऊस आसाममध्ये जास्त या प्रमाणात या भागामध्ये पडणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये हा पाऊस आता रिमझिम स्वरूपाचा पडणार आहे, खूप मोठा काही नसणार आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. परत अचानक समजा एखाद्या वातावरण बदल झाला तर लगेच शेतकऱ्यांना एक मेसेज दिला जाईल. पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनो, आता 5 दिवस तुम्हाला म्हणजे काम करण्यासाठी वेळ आहे, म्हणजे हवामान कोरडं आहे. या